अनिल सुतार तो देखिए कृष्ण सारे सरकार शिखर बनला है कुठे गेला अनिल सुतार धन्यवाद जगदीश तारमळे तर या ठिकाणी बघूया पुन्हा आता पहिलं षटक घेऊन गोलंदाज अविनाश खेळेल विनोद बघूया राईट आर्म राउंड द विकेट आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा यस पंच खेळा बघूया आणि हा पहिला चौका दणदणीत फटका बघूया जबरदस्त टायमिंग नेत्रदीपक फटका संघाची धावसंख्या बिनबाद चार 4-4 राहुल भोईर पहिल्या चेंडू चौकार यावेळेचा अजून एक पुन्हा एकदा जगला कडक फटका येस पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 8 दोन चेंडू मध्ये दोन सलग चौकार बघूया राईट आर्म राउंड द विकेट आणि वाईटचा इशारा यस वैर मारा दिशाईन मारा बघूया संघाची धावसंख्या 9 दोन चेंडू 9 धावा राईट आर्म जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल हो अतिशय चांगला चेंडू आणि अशा प्रकारे फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आणि वन डाऊन चा फलंदाज 40+ ना बऱ्याच उड्या मारल्यात राहिलेल्या 2-3 तासात अजून उड्या मारायच्या घरी राहुल भोईर आणि पुन्हा एकदा बघा अजून क्लीन बोल्ड इथं हॅट्रिक केने यांचा स्वप्न तुटला आणि कृष्ण केने यांचा स्वप्न तुटला दोघही स्पर्धेच्या बाहेर नक्कीच पहिली हॅट्रिक म्हणतोय 40+ मधली पहिली हॅट्रिक अनिल दादा बघूया फोटो म्हणजे पहिली हॅट्रिक आणि क्लीन बॉल तिन्ही फलंदाज त्रिफलाचे काय गोलंदाजी बघूया अविनाश जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग राईट आर्म राउंड द विकेट आणि षटक क्रमांक म्हणजे पहिलं संपुष्टात आणि पहिल्या षटकात धावसंख्या 3-9 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स अविनाश यांचा हा दमदार जबरदस्त मारा परिणाम मारा पॉझिटिव्ह मारा आणि उमेश केने उमेश कोणी आहे कुठं इकडे आहे का अच्छा अच्छा त्यांचं देखील स्वप्न भंगलंय आज स्वप्न कोणाकोणाचं भंगलंय
पहिला होता कृष्ण चोरगे, त्याच्यानंतर अनिल सुतार, त्याच्यानंतर उमेश केने, अजून कोणाकोणाचं भंगलं समजा हे काय हे तर हित लागलंय किनाऱ्याला. आणि वन शॉट संघाची धावसंख्या 10 वर. तर याच्यानंतर सामना होईल तो कोणाचा? मेगा फायनल. जेवणाशिवाय झाले सर्वांनी जेवण करून घ्या. आगायचा बंदोबस्त करा मग. पसला तर पाहिजे घालू खात आहे. येस अप्रतिम फटका. हा गाणं दशरथ पाटीलसाठी आहे. नक्कीच यस. आता गाडी बिडी काय राहिली नाहीये. नाही आता जीटीसी वाल्यांचे हात धरायचे. यस दादा मामा करत घरी पोचायचा. नक्कीच पर्याय नाही. तो म्हणजे सामान तुम्ही पॅक करायला घेणे का? बरोबर जीटीसी टीम. आता मला त्यांचे पाय धरायला लागते बाबा. का ते मला नेणार आहेत घरी? आता घरी नेणार कुठं? काय कसबा पेटीत जाणार? मला वाटलं कुठेतरी बाहेरच आहेत ना आपल्याकडे भरपूर असे स्टॉक. म्हणून तुमच्याकडे कोण भरवत्री टिकत नाही. तुम्ही अशा अर्ध्या रात्रीवर जाता. ते मग एक वेगळं कारण पण आहे सर, कारण की ते राईच्या तेलाचा ना आमचा भरपूर वाद आहे, म्हणून ते भरवत्री आमच्याकडे येत पण नाही ना आम्ही राव पण देत नाही. अच्छा अच्छा काय बोलायला याच्याबद्दल? चला षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर तिसरं. यस नक्कच विलास. डॉट बॉल संघाचा टोटल स्कोर 20 वर 21. दनका याच्यानंतर मेगा फायनल आहे. मेगा फायनल आहे ही 40+ सी. आणि हा आहे व्हाईटचा इशारा. तुमचा शब्द आता तोंडातून निघत नाही. नाही तर धाचा मावा व्हायचा. आणि हा पुन्हा यस दंदनी स्ट्रोक्स. बघतो मी नेट स्पर्धेमध्ये. यस प्रथमच. आणि हा म्हणणार नक्कीच वाईट असेल बघूया. ओके okay.
आणि नॉन सर्कलला यस असेच पडणार कट लागलाय तुला पाहिजे तर गोटे अंपायर वाईट वाईट तो दुसरा अजून एक सगळा जायचा हागून मधून इथून जायचा ना आता सार्वजनिक शौचालय गाठायला लागला मग इथूनच आता आणि हे मिळते म्हणते चार धावा धावा झाला एक 36 बाबा सामान चेक करा पहिलं नाही तुम्हाला पोर पण द्यायचं नाही चालेल का यस थर्ड अंपायर टेक्नोलॉजी टीम उमेश सरांनी बोला का कंट्रोल रूम नक्की यस उमेश सर वास्तविक काही गरज नव्हती काही याला काही फायदा मॅचला काही एवढी नाही चला किती टार्गेट पाहिजे चला टॉस करा कॉइन कॉइन द्या कॉइन बघा तिथे असेल तर दहाचा कॉइन कुठे गेला दहाचा टाइम झाला ना आता उमेश सर द्या द्या जीवावर नका देऊ द्या द्या उमेश सर उमेश केनेजी धन्यवाद उमेश केने त्यांच्या माध्यमातून मी इथं आलो स्टेजवर आणि आलेल्यांना धन्यवाद देतो टॉस जिंकला कोणी अनिल शेड्डल मामा आपण का टॉस यस टॉस का बॉस ना डिसिजन पेंडिंग ठेवा तुम्ही कार किती दोन ओव्हरचे किती तीन ओव्हरचे तो सामना पण तीन षटकांचा यस चला बाबा लवकर चालू करा प्लीज चला बॅटिंग घेतली टॉस जिंकून यस पहिल्यांदा फलंदाजी कालोराम
अन्नान शेखरला अविनाश ज्यानं मगाशी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती, तीन विकेट घेतली होती आमची हॅट्रिक. आणि पहिला गोलंदाज कोण? देवीदास टू कालोराम. आणि हा पुन्हा एकदा यस. तर अनिल शेठ दळवी यांना धन्यवाद देतो, त्यांनी या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. आणि उमेश जी केने ज्यांची आमची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. कृष्णा केने, कृष्णा केने, ऑल आर केने. कृष्णा शिव्यांची काय तू पी एच डी केली का काय? मिंटा शिवे आहे. जात जो आपला थांबला गाला मी जमा तो तरी फायदा होईल घरी. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मारकवार. आणि पहिले षटक संघाची धाव संख्या 10 झाली. 2 चेंडू मध्ये 10 धावा. देवीदास आणि 11. कृष्णा चोरग्याला विनंती आपण पुन्हा स्टेजवर येऊन या. हरिभक्त परायण कृष्णा चोरगे बोलायला काय जात आहे. काय विषय तो आला परत वाईट काही नाही वाटत घरी. अरे आम्ही जातो घरी, तुम्हीच खेळा तुझे यार रात्र दिवस. बायका तुम्हाला घरी इथं नाही आला. सात संबंध नाही तर नवी मुंबई पार करून आलो आम्ही. येस संघाचा टोटल स्कोर किती आला रे बा? 20 धावा. चार चार चार
याच्या हातात बॉलिंग म्हणजे माकडाच्या हातात कोलीत. अरे दादा धावा झाल्या कधी पहिल्या ओव्हर मध्ये मोजल्या का नाही किती 24. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज. टार्गेट मजबूत होतं राहुल भोईर पण इथंच मॅच जवळजवळ अर्धी संपवली. नक्की नक्कीच आम्हाला का जीटीसी मध्ये जायचंय तुला लागत थंडी. हे बघा आणि जीटीसीच्या माध्यमातून मला ढगांची भीती वाटते. तर तुमच्या टुर्नामेंट राहायच्या सध्या तुमचा कृष्णा आहे ना. कृष्णा पोर्न स्टार आहे. पोर्न स्टार माहित आहे पोर्न स्टार म्हणजे काय. तर राहुल बोला विचारा त्याचा बघा आता काय बघतो युट्यूबवर काय चला कशी लक्ष्मी घरात यायची. आणि या मिळते 4 धावा. कोणती सनी लियोन तेच फक्त इनमे 7 धावांची गरज. 11 बजे. अच्छा अच्छा 11 11 रन्स 1-1. अरे तू आता दगड मारत त्याच्या खाली लागत तर काय करशील. येस अजून एक चौकार. फक्त इनमें 3 धावांची गरज. तर आपण शुभ सन्मान करूया. आजची रात्र ज्यांनी धमाल गाजवली आणि अशा प्रकारे फलंदाज बाद झालेत आमचे नवी मुंबईचे आमचे ज्येष्ठ समालोचक. शब्दांचा भंडार त्यांच्याकडे आहे. कोठार आहे. पोटली भरून शब्द त्यांच्याकडे आहेत. पोता भरेल मात्र दशत पाडेल जे शब्द संपणार नाही. त्यांचा शुभ सन्मान करूया. अनिल मामा अनिल शेठ दळवेंच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान करूया. चला आपण शुभ सन्मान करूया. एका धावीची फक्त गरज आहे. अजून एक धावावी
तर जरा जोरदार टाळ्या उद्या दशरथ पाटील यांच्यासाठी सुंदर समालोचन अच्छा या रात्रीमध्ये आपण ऐकलं. आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय अनिल शेट डलवे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमचे ज्येष्ठ सिनियर समालोचक दशरथ पाटील. या दरम्यान विकेट झालेली आहे. तर नक्कीच दशरथ पाटील यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी. त्यांना माईक द्या. आपण सहा चेंडू एका धावेची गरज आहे. तर नक्कीच दशरथजी पाटील आमचे सिनियर समालोचक यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी. एक मिनिट ऐका प्लीज शांत. हॅलो. तर या ठिकाणी आमचे अनिल शेठ दलवे यांचं जे भन्नाट आयोजन आणि अतिशय चांगली स्पर्धा मी पहिल्यांदा बघतो की व्हाईट लाईट कुठेही नसतात आणि जे नवीन लेझर लाईट जे बघितली कुठेही नाही. तर मी आनंदाने ताल्या वाजवा प्लीज. तर मी पुन्हा येईन आणि अतिशय भन्नाट मी धन्यवाद देतो अनिल दादांना. आमचे उमेश कत्याने उमेश केनेंद्र धन्यवाद देतो. आणि तो कोण कसले कोण फोन स्टार कोण आहे? अरे कृष्णा केने. येस येस. तर धन्यवाद देतो. मी नक्कीच येईन जर 27 मला वेळ मिळेल तर नक्कीच येईन. बस ना बस नको. मी जाताना तर जिटीच्या वेळांच्या हातपाय जोरून जा घरी म्हणजे बरं झालं. काका मामा वगैरे जा आता. ना यांचा पण सत्कार समारंभ लास्टच्या दिवशी अनिल मामा. उद्या टाईम आहे. आता मॅच होणार नाहीये. मेगा फायनलची जी मॅच रेग्युलरची एक राहिली आहे ती उद्या होणार आहे. आजचा शेड्यूल ही मॅच कम्प्लीट झाल्याच्या नंतर आजचा शेड्यूल कम्प्लीट केला जाईल या गोष्टीची नोंद घ्यावी. या दरम्यान हा विजयाचा फटक्याने अशा प्रकारे ही मॅच मात्र जिंकली.